निरव शांतता आणि थंडी वाढलेली आहे 2 दिवसात. थंडी वाढली, पाऊस पडला की आमचे कॉल कमी होतात. आज 4 पर्यंत आम्हाला एकही कॉल नव्हता, लक्षात घ्या. 4 नंतर आम्ही तो चौथा चौथा साप पकडतो आहे. आता मी स्वतःच्या गावात आहे, सिद्धेश्वर नगरमध्ये. आणि ग्रामीण भाग म्हटलं तरी आता नवीन घरं होत आहेत, काँक्रीटचे वगैरे, पण जुन्या घरातनं लोकांनी आयुष्य काढले. साप त्यावेळेला जास्त प्रमाण होतं. म्हणावे तसे सापाची गैरसमज आणि अज्ञान अंधश्रद्धा दूर झाले, त्यामुळे भीती आहे, खरं आहे. पण तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असताना तुम्हीही काळजी घ्या, साप केव्हाही येऊ शकतात. खरं तर थंडीत काल कमी म्हणजे साप येण्याचं, बाहेर पडण्याचं प्रमाण कमी होत आहे. त्यांची भूक मंदावते आणि ते शीत निद्रा म्हणजे थंडीमध्ये बाहेर निघत नाही, लक्षात घ्या. पण साप एखादा तरी बाहेर पडू शकतोय, विषारी असू शकतोय, धोका होऊ शकतोय. इथे परिवार आहे दिसला साप, तो म्हणजे तो बाहेर होता पहिला. तुम्ही काय करायला जात होता? तिकडं चौकटीजवळ बसलेला, काढल्यावर तुमच्या पायाजवळ हाताजवळ केवढा लांब होता? मग पायापासून लांब जवळ होता असणार नाही? जवळ जवळ. घाबरला तुम्ही? आता ह्याने कोण बाहेर हे मिस्टर मिस्टर ज्यास घाबरले म्हणून म्हणालोय. नाही आम्ही आज होतो. तुमच्या विषयी बोलण्यावरून वाटलं महिला ज्यास घाबरतात म्हणतात, तर त्यांनी ज्यास घाबरले वाटले. भीती ठराविक नसते, लक्षात घ्या. आणि साप कोणाला भित्रा धाडशीचं म्हणत नाही. माझ्या परिवारातील सदस्यानं माझ्या मुलाने जरी सापावरती पाय ठेवला तर आनंद चिट्टीचा मुलगा ऑफर आहे म्हणणार नाही. त्यामुळे धाडशी भित्रा सगळा प्रकार नसतोय. साप दिसणे ही आनंदाची गोष्ट आहे, अतिशय धोकादायक साप आहे. पण हा आम्ही पकडतोय, त्यांना बरं वाटेल आम्ही पकडल्यामुळे, पण त्यांनी मारले नाही ह्यामुळे बरं वाटेल आम्हाला. आणि त्यांनी मारले नाही म्हणून पकडावे, नको नको होतं. पण सापानेही त्यांना मारला नाही, काही केला नाही, त्यामुळे त्यांनी बघितले तेव्हा वाचले. हा जर पाय त्याच्या सापावरती पडला असता तर आम्ही त्यांना फोन करून वाचवणार नव्हतो. त्यामुळे साप न बघता घाबरा, अशा घटना घडू शकतात. बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही साप पकडायला फोन करता तेव्हा घाबरू नका. साप कुठे आहे काय हे महत्वाचं आहे. आम्ही साप आहे पकडायचं आता बोलतोय, जवळपास एवढ्याच मिनिटात आम्ही इथं आलो कारण घरात असल्यामुळं. पण साप कुठेही असू शकतात, त्याच्यावरती हात पाय पडू नये एवढी जर तुम्ही काळजी घेतला तर साप सर्पदंश टाळता येतात. दुसरी गोष्ट, यापेक्षा जास्त घाबरू नका, नाहीतर मग सापापेक्षाही जास्त मग भीती धोकादायक आणि ती विषारी आहे, आणि ती दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, लक्षात घ्या. आता साप बघा कोणता अतिशय विषारी आहे, त्यांनी बघितलं हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पायाजवळ होत असणार. आणि हा नंतर आत आला सरळ, सापाला काय कळत नाही, लक्षात घ्या. आणि मिलन कळ असल्यामुळे घोणस मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे बाहेर पडतात. तुम्ही बघू शकता तो शूज मध्ये येऊन सरळ बसला, लक्षात घ्या. आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही, साप कुठेही येऊन बसू शकतात. आणि तुम्ही व्हिडिओतनं बघितलं असणार शूज मध्ये वर साप आहेत, पण अक्षरशः घोणस जगातला 2 नंबर धोकादायक साप अशा प्रकारे येऊन शूज मध्ये बसत असेल, तुम्ही पाय घालताना म्हणजे मृत्यूशी तुमचा सामना होतोय असं म्हणावं लागेल. आणि साप पण घाबरतात हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून तो सुद्धा इथं लपून बसला कारण त्याला सुद्धा भीती वाटते आणि त्याला सुद्धा धोका वाटला. आणि त्यामुळे एवढा मोठा साप असा येऊन शूज मध्ये बसू शकतोय, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. शूज लहान वाटेल पण साप एवढा त्याच्या जाऊन बसतोय अलगद जाऊन, आणि तोही अतिशय धोकादायक साप. तर कधी कधी आम्ही मोबाईलमुळे आमचे जीव जातात, पण मोबाईलची टॉर्च आमचा जीव वाचू शकते कारण मोबाईल बघताना लोक सापात पायातला साप बघत नाही असं बरेच वेळा घडत राहत आहे. ह्या भागात बरेचसे साप आढळतात, पण शूज मध्ये आहून हा बसला त्यांनी बघितले हे महत्वाचं आहे, नाहीतर ते धोकादायक ठरू शकतं, लक्षात घ्या. आणि आपण आपला हात पाय लागून एवढी काळजी घेतलं, साप किती विषारी कितीही धोकादायक जरी असला तर स्वतःहून चावत नाही, पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय. आणि हे सांगण्याचं कारण 60% आपल्या देशात घाबरून लोक मरतायत, 90% आपल्या चुकामुळे, त्या चुका होऊ नयेत कारण तो प्राणी आहे, तो कोणाला मित्र मानत नाही. मलाही 4 वेळा घोणस चावला, लक्षात घ्या. त्यामुळे आमचे दर्शक जेव्हा प्रश्न विचारतात महत्वाचा भाग आहे त्यातला. आणि एखादा साप पकडून विषय कधीही संपत नाही, त्यामुळे महत्वाचा भाग जो आहे आमची माहिती तुम्ही करून घेतली. या सीझनमध्ये ऑक्टोबर पासून जुलै फेब्रुवारीपर्यंत हा साप जुळतोय, याचा अर्थ हा साप नव्हता असं नाही, लक्षात घ्या. दुसरे पण येत राहतात, पण आपल्या आजूबाजूला साप आहेत, आपला हात पाय पडतोय जर साप आहे का, एवढी तुम्ही काळजी घ्यावी. त्यांना विनाकारण का मारू नये, आपल्या जो आयुष्य काढतात नाही स्वतःहून चावत नाहीत म्हणून तुम्ही त्यांना मारू नये असं मी म्हणत असतो. आणि बाकीच्या इतरही गोष्टी धोकादायक आहेत. माझ्या गावातच बोलतोय, तंबा गुटखा दारू पिऊन मेले तेवढे साप चून मेले नाहीत, वाहनानं ऍक्सिडेंट मेले तेवढे साप चून मेले नाहीत, आणि नवऱ्यानं मारून बायका मेल्या तेवढ्या सापचून बायका मेल्या नाहीत. यापेक्षा वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही, लक्षात घ्या. म्हणून साप आपण म्हणतो तेवढा साप धोकादायक नाही आहे, पण घाबरून इतकं प्रमाण मरण्याचं आहे ते सापाच्या विषयापेक्षा भीती धोकादायक आहे. म्हणून आम्ही भीतीचा बंदोबस्त करा, सापाचा नव्हे असं म्हणत असतो. साप उद्याही दुसरा येत राहील,
आपण त्याचा सामना करायला तयार असायला पाहिजे. स्वतःहून चवत नाहीत आपण घाबरून मरू नये एवढी आमची व्हिडिओ बघणाऱ्यांना आम्ही अपेक्षा करतो. लक्षात घ्या अशा प्रकारचे व्हिडिओ अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्पमित्र आनंद चेट्टी हा चॅनल आमचा सबस्क्राईब करा केला नसेल तर, आणि लाईक करा ही माहिती आवडल्यास, आणि इतर लोकांना शेअर करा, लोकांना माहिती पोहोचू देत. आणि पायात पाय घालताना शूज मध्ये पाय घालताना मृत्यूशी त्यांची गाठ होऊ नये, आपण काळजी घेणं किती गरजेचं, साप कुठे येऊ शकतात हे महत्वाचं आहे. साधारण 3 वर्ष वयाचा हा घोण जातीचा साप आहे लक्षात घ्या. खरं तर आम्ही ह्या सीझन मधला सर्वात लहान पण असेल कदाचित, बरोबर ना शिवानी? बरोबर. लहान असेल कारण मोठे मोठे सगळे बाहेर पडतात जुळतात ते, त्यामुळे नॅचरल त्याचा टायमिंग पण आहे. कदाचित त्या टायमिंग मध्ये बाहेर पडला असेल कारण तेवढा तो आक्रमक वाटीना, नाही तर नर वगैरे आक्रमक असतात. आणि जुळणार असेल तर दुसरे साप येतात, म्हणजे आम्ही भीती दूर करीना तर खरी भीती ठेवतोय. म्हणजे उद्या तुम्ही जास्त काळजी घ्या, आमच्या माहितीमुळे तुम्ही बॅटरीहून बाहेर पडला तर तुमचा जीव जगेल अशी अपेक्षा लक्षात. इथं थांबूया, पण सापांना वाचवण्याचा, माहिती सांगण्याचा, भीती दूर करण्याचा प्रवास सुरू होणार आहे. तुर्तास धन्यवाद.